राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार ही कर्जमाफी याचा हा रिपोर्ट. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुश खबर. शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी. कुणाला आणि कशी मिळणार कर्जमाफी? भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2016 अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेली अनेक वर्ष या भूविकास बँकेच्या कर्जदारांचा आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चाही झालेली आहे. भूविकास बँक म्हणजे एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली बँक. या बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत असे. 1935 भूविकास बँकेची स्थापना झाली. 1997 पासून बँक आर्थिक अडचणीत आली. कर्ज वाटप थांबल्यानं नाबार्डनं अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या. अखेर 86 सुरू असलेला बँकेचा प्रवास थांबला. परंतु भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी मात्र आनंदी झालेत. 1997 पासून आज अखेरीस आम्ही जे कर्ज भरू शकलो नाही हे शासनानं मंजुरी म्हणजे कर्जमाफी देऊन दिलासदायक बातमी दिल्याबद्दल आम्ही या सरकारचं अभिनंदन करतो. निसर्गाच्या लहरी कारभारामुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊन देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेलंय. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलाय. दीपक भातुसे आणि प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास. महाडमध्ये आलेल्या महापुरात शहरातील ऐतिहासिक चौदार तळ्याचं पाणी गढूळ झालं. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आलाय. तलावातील गाळ आणि गढूळ पाणी उपसण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलंय. त्यासाठी 4 मोठे पंप लावण्यात आले. यासाठी नगरविकास विभागानं पुरानंतरच्या साफसफाईसाठी दिलेल्या निधीचा वापर केला. 15 हे काम पूर्ण होईल अशी माहिती नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात छताला चक्क गळती लागली. वरच्या मजल्यावरील दूषित पाणी ठिपकत खाली पसरू लागलंय. यासाठी बादल्या लावण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे छताला बुरशी आणि शेवाळ पसरल्याची परिस्थिती पाहायला मिळते. कुबट वासही येतोय. अशा दूषित वातावरणातच रुग्णांवरती शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलंय. वाशिम शहरात अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर SM सारस्कर याला अटक करण्यात आली. रमेश टॉकीज परिसरात एका दवाखान्यावर आरोग्य विभागाच्या पथकानं आणि शहर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे